नमस्ते आयुर्वेदा बेस या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघूयात नितळ त्वचेसाठी काही घरगुती उपाय तर काय करायचे आपल्याला चार चमचे कडलेले तांदूळ घ्यायचे आहेत त्या कडलेल्या तांदळामध्ये एक चमचा दूध आणि एक चमचा मध मिक्स करून चेहऱ्याला लावायचे म्हणजे तांदूळ जे आहेत ना त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर हे दूध आणि मध मिक्स करायचं पेस्ट लावायची आणि नंतर पंधरा मिनटाने चेहरा थंड पाण्याने धुवून टाकायचा आहे आणि त्वचा तरुण आणि मुलायम होते आणि जे चेहऱ्यावरती डागपणा असेल ते निघून जातात त्याचप्रमाणे एक टोमॅटो घ्यायचा तो छानसा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि त्याची पेस्ट तुम्ही चेहऱ्याला दहा मिनटं लावा नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका यामुळे चेहऱ्यावर जे मुरूम असतील आणि चेहऱ्याचा जो तेलकटपणा आहे तो पण निघून जातो आणि डेट स्केल डेट्स स सेल्स ही निघून जातात बटाट्याचा एक बटाटा घ्यायचा त्याचा छान लगदा करून घ्यायचा तो एक चमचा आणि एक चमचा दही त्यामध्ये मिक्स करा याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा पंधरा मिनटं राहू द्या आणि थंड पाण्याने चेहऱ्यानंतर धुऊन टाका यामुळे चेहऱ्याला नॅचरल ब्लीच मिळतं रंग उजळतो आणि चेहऱ्याला चेहरा मॉइच्चराईज पण होतो चेहरा मॉइच्चराईज होण्यासाठी अजून एक तुम्ही उपाय करू शकता अर्धी केळी घ्या त्या केळीमध्ये पाऊ चम दही घाला आणि त्या त्याच्यामध्ये परत दोन चमचे मध मिक्स करा ही पेस्ट छान पेस्ट तयार करा चेहऱ्याला लावा वीस मिनिटानं चेहरा थंड पाण्याने धुवून टाका याने पण छान चेहरा मॉइश्चराईज होतो एक चमचा बेसन पिठात पां अंड्याचा जो पांढरा भाग असतो ना तो मिक्स करा लिंबाचे चार ते पाच थेंब टाका याची छान पेस्ट तयार करा ती चेहऱ्याला लावा पंधरा मिनटं ठेवा नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा यामुळे चेहरा मॉइश्चरायझर होऊन चेहऱ्यावरचे जे जे काही लव असतील ते कमी होऊन जातात एक चमचा बदामाची पेस्ट करून घ्या त्यामध्ये चार ते पाच थेंब लिंबाचा रस घाला आणि एक चमचा मध मिक्स करा याची छानशी पेस्ट तयार करा ती चेहऱ्याला लावा आणि थोडासा पॅक सुकल्यानंतर चेहऱ्यावरची ती जी पेस्ट लावलेली ती चोळून चोळून काढा नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा यामुळे त्वचेला उजळपणा येतो आणि चेहऱ्यावर डागही जर असतील तर ते कमी होतात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून शेअर करा धन्यवाद